त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकलेला. छत्रपती शिवाजी महाराज की तरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटळ. भाई रे क्षत्रिय कुलावतंस शिव छत्रपती महाराज की. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. मी सगळ्या आत्ताच्या मुलांचं भाषण ऐकलं. पहिल्यांदा चित्रकला स्पर्धा इथं आयोजित झालेली पहिली. खरंच आनंद झाला. आणि आत्ताच आयुष नावाच्या या मुलानं अत्यंत चांगल्या रीतीनं जो पोवाडा सादर केलाय तो खरंच मनाला भिडला. नंतर तुला भेटतो. कुठं आहेस? अरे खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे तुझं. आता जे मी भाषण करणार आहे ते ऑलरेडी आत्ता आजच्या दिवशी शिवजयंती निमित्त अपलोड झालेलं आहे आणि तेच तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि आयुषचं खरोखर कौतुक वाटतंय. चल बाळ बस. आदरणीय व्यासपीठ आणि येथे उपस्थित असलेले स्वराज्यातील माव्यांनो व जिजाऊंच्या लेखींनो, मी अथर्व मेटकरी अर्थात व्यंकटेश आज आपण एका जीवनपुष्पाचा सौंदर्य तेज आणि कर्तृत्व निहाळणार आहोत. हे जीवनपुष्प खऱ्या अर्थानं संग्रामात फुलणार, संघर्षात फुलणार, निंबराठ्यांच्या मनोभावना ओळखून कर्तृत्वाचा शिरपेच त्याच्या मस्तकात खेळणार छत्रपती शिवाजी महाराज हेच ते जीवनपुष्प होय. राजा लोककल्याणार्थ याची सत्यता पटवणाऱ्या शिवाजी राजांनी जीवन जगलं ते सिंहाचं. अरण्यात मदोन्मत्त झालेले हत्ती बरेच असतात पण तेच पारतंत्र्याच्या शृंखलेत राहणं आपल्या जीवनाचं सार्थक समजतात. पण तेथील वनराजाकडे पहा, अतिवयस्क झाला तरी हत्तीचे गंडस्थळ फोडण्याचीच अभिमानाने जगण्याचीच तो अपेक्षा करील. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य संभवामी युगे युगे. या न्यायाने राजांच्या कर्तृत्वाकडे पाहून नतमस्तक होऊन त्यांना दैवत्व प्राप्त करून देणं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची आपण केलेली घोर उपेक्षा होय असे मला वाटते. शिवाजी राजे, तुमच्या आमच्यासारखे दोन हाताचे, दोन पायाचे, एका नाकाचे, दोन डोळ्याचे प्रथम मनुष्य होते हे आपण जाणून घेतले पाहिजे. एका माणसाने केलेलं हिंदवी स्वराज्य निर्मितीचे अद्वितीय कर्तृत्व म्हणून राजांच्या चरित्राकडे आपण पाहू लागलो म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची महती आम्हाला कळते. मग न कळत आमच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने मराठ्यांना नव तेज दिलं, मराठ्यांचा स्वाभिमान जागृत केला. खरे पाहता स्वतः राजे हे एक असे तेज होते की ज्या तेजानं मराठी भूमीतील अनेक तत्कालीन तरुणांच्या तेजाला चालना मिळाली. सर्व तेज एक झाली. स्वराज्य संस्थापकाच्या यशोदीपाच्या प्रकाश ज्योतात तेजाहून निघताना या प्रकाशापूर्वीचा अंधार पाहणे योग्य ठरेल. शिवपूर्व काळ म्हणजे मराठी माणसांच्या बेआबरूचा काळ.
पारतंत्र्याचा काळ, निजामशाही व दिलशाहीच्या निज कर्तृत्वाचा काळ, महाराष्ट्रीय जनता दुःखावेगाने उसासे टाकीत होती, भर दिवसा स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, कोवे कोवे बलके घोड्यांच्या टाचेखाली चिरडली जात होती, धर्मभ्रष्टतेला बाटवा बाटविला ऊत आला होता, हिंदूंची मंदिरे पाडली होती, उभ्या पिकात घोडी नाचून शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास काढून घेतला जात होता, मराठी जनता असह्य वेदनेनं व्याकुळ झालेली होती, कुणालाच कुणाचा आधार राहिला नव्हता। एखादा ब्राह्मण रस्त्यात दिसताच मोगली सैनिक त्याला विचारायचे, काय पंडितजी शेंडी कापू की मुंडी, घुरे माणसे जनावरे याची कापा कापी चालली होती, मोठमोठ्या शहरावरून नांगर फिरवले जात होते, उद्ध्वस्तता हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता, वैफल्य अवस्थेतील मराठी मनांचा कोण मारा होत होता, सैतानी राजवटीचा नंगा नाच चालला होता, आणि यावेळी आमचे मराठे मराठ्यांची बुद्धी सडली होती, किडली होती, आपापसातील हेवे दावे काढून मरत होते व स्वतःलाच मारत होते, जागीर टिकवण्यासाठी मोगल निजाम आदिलशाहीची लाय घोटण्यातच मराठे इतिकर्तव्य मानत होते, पारतंत्र्याबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हते, उलट निजाम मोगलांकडून मराठेच लढत होते, पण सामान्य जनता धाय मुकलून रडत होती, तिला आसरा हवा होता, धीर देणारा कोणीतरी हवा होता, प्रतिष्ठेने मान सन्मानाने जगविणारा कोणीतरी पाहिजे होता, स्वातंत्र्यासाठी सुखमय जीवनासाठी असुसलेल्या जनतेची तहान शिवाजी राजे यांनी भागवली, राजे शिवाजी यांनी पारतंत्र्याचे साखळदंड तोडून आम जनतेला स्वातंत्र्याचा महान मंगल मंत्र देणारे सर्वांचे मराठ्यांचे मराठी मातीचे कैवारी ठरले। शिवनेरीवर जिजामातींच्या पोटी जन्माला आलेल्या या राष्ट्रपुरुषाचे बालपण हेच त्याच्या भावी आयुष्याच्या जडण घडणीला कारणीभूत झालेले आपणास दिसते। जिजाई एका स्त्रीचा आत्मा, पण तो म्हणजे गुलामगिरी विरुद्ध पेटून उठलेला, पण स्त्री स्वभाव सुलभतेने दडपला गेलेला धगधगता निखारा होता। गुलामगिरी विरुद्ध उठलेला प्रत्येक स्फुल्लिंग जिजाऊंच्या मातृहृदयातून शिवरायांच्या बालमनावर कोरला गेला। पौराणिक कथातून रामाची पितृभक्ती, लक्ष्मणाचे बंधुप्रेम, भीमार्जुनाचे पराक्रम, दुष्टांचे निर्दालन नि सुष्टांचे पालन यासारख्या मिळालेल्या जीवनसत्वातून शिवराय स्वाभिमानी व बाणेदार बनले। रायरेश्वराच्या मंदिरात इसन 1645 साली स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि मोगलशाही आदिलशाही व निजामशाहीला सुरुंग लागला। जीवाचा एकनिष्ठ इमानी चपळ धाडसी आणि काटक अशा येसाजी कंक तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे कान्होजी जयदेन सारखा माव्यांची एक चिवट फौजच शिवरायांनी निर्माण केली। स्वराज्य मोहिमेचा रंग तोरणा हातात येताच अधिकच खुलत गेला। सत्ता संपत्ती सैन्य व किल्ले या चार आधारस्तंभांवर स्वराज्य मंदिर उभारण्याचा राजांनी अतोनात प्रयत्न केला व तो सिद्धीस नेला। तोरणा राजगड कोंढाणा व चाकणा हे किल्ले घेताच आदिलशहाने शहाजी राजांना कैद केले, पण त्या समयी शिवाजी राजांनी दाखवलेली धडाडी कौशल्य युद्धनीती मुत्सद्दीपणा कोणत्याही धुरंधर सेनानीला साजेसाच असा आहे। अफजलखानासारख्या अवाढव्य शत्रूला स्वराज्यावरील महान संकटाला न भीता स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्याला माती मोल करणारे शिवरायांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतके तेजोयमान आहे। म्हणूनच अफजलखानाच्या पोटात वाघनख्या घुसवून त्याच्या आतडी बाहेर काढणारा हा सह्याद्रीचा वाघ अजरामर झालेला आहे। अफाट सैन्याला गणिमी काव्याने दिलेले तोंड त्यांच्या बुद्धी चातुर्याची झलकच म्हटली पाहिजे। पणायावर सिद्धी जोहरने घातलेला वेढा व त्यातून राजांनी स्वतःची करून घेतलेली सुटका, पुण्याच्या महालात शाहिस्तखानची त्याच्या स्त्रियांच्या साक्षीने केलेली नाचक्की, सुरतेवर घातलेला अलौकिक छापा, मिर्झा राजे जयसिंह बरोबर योग्य वेळी केलेला तह व औरंगजेबाच्या कचाट्यातून अखंड निर्धाराने करून घेतलेली आग्राहून सुटका, तदनंतर सतत केलेला राज्य विस्तार या शिवरायांच्या काही ठळक घटना, पण निश्चित झालेल्या कार्यावरची दृष्टी थोडी ढळू न देता त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची साठी केलेल्या धडपडीचे पुरावे म्हणूनच या घटना आपण अभ्यासल्या पाहिजेत। शिवाजी महाराजांनी स्वतःहून राज्याभिषेक करून घेतला याला काही अर्थ आहे, तात्विक अधिष्ठान आहे। मरगळलेल्या मराठी मनात जो मानायचा असल्यास आपल्या रक्तामासाचा राजा आपल्यावर राज्य करतो आहे असे आपले त्याला वाटले पाहिजे। स्वत्वाच्या भावना राजापासून प्रजेपर्यंत खेळवल्या गेल्या पाहिजेत, त्याशिवाय जनता सुखी राहत नाही। त्यासाठी राज्याभिषेक, त्यासाठी स्वराज्य संस्थापना,
हिंदवी स्वराज्य संस्थापक, देश धर्म संस्कृतीचा रक्षणदाता, रयतेचा कल्याणकर्ता, संघटन कौशल्य असणारा थोर सेनानी, मुत्सद्यांचा मुत्सद्दी, उदार धर्म धोरण अवलंबणारा उदारमतवादी राष्ट्र कल्याणकर्ता, राष्ट्रपुरुष, निर्मळ चारित्र्याचा, निर्झर नित्यमत्तेचा नंदादी, फितुरीचा, अन्यायी लोकांचा कर्दनकाळ, प्रजावात्सल्य, विशालकारी असलेला हा राजा म्हणूनच आदर्श प्रशासक व राजकर्ते होते, म्हणूनच त्यांना आपण युग पुरुष म्हणतो. राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, पण मनाच्या इच्छेला शरीर सतत साथ देत नाही हेच खरे. सतत कष्टाच्या दगदगीच्या जीवनाने महाराज आजारी पडले आणि अखेर दुर्दैवाने 53व्या वर्षी 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. महाराजांचे जीवनपुष्प परमेश्वराच्या हस्तकमलात प्रतिष्ठेने विराजमान झाले असले तरी त्यांच्या कर्तृत्वाचा गंधवारा आम जनतेला, तरुणांना सत्कार्याची साथ घालत आहे. या साधेला सामोरे जाऊन नव महाराष्ट्र नव भारत घडविणे हीच त्यांना वाहिलेली यथार्थ आदरांजली नव्हे काय? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हे झालं भाषण. पण आज आहे शिवजयंती, शिवजन्मोत्सव, आणि केदार गृहनिर्माण सोसायटी यांनी ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खरोखर धन्यवाद.